ज्यावेळी मला माननीय मुख्यमंत्र्यांनी फोन केला त्यावेळी मी त्यांना विनंती केली की तुम्ही पाहिजे त्याचं उद्घाटन करून टाका, पण त्यांनी आग्रहाने सांगितलं की मी या कार्यक्रमाला आलंच पाहिजे। आणि त्यांनी जेव्हा असा आग्रह केला तेव्हा मला देखील ती जुनी आठवण आली की या पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ढवळीकरांना, सुदीन ढवळीकरांना आठवत असेल की मनोहर पर्रिकर आणि मी यांनी या ठिकाणी या पुलाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यावेळी आम्ही केला होता। विशेषतः मांडवी नदीवरचा जो पूल होता तो मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा माझ्याकडे येऊन मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं की हा पूल आम्ही गोवा सरकारच्या पैशातून बांधू। मी त्यावेळी त्यांना विनंती केली की मनोहर आता मी मंत्री झालो आहे तू कशाकरता गोव्याचे एवढे 5-7-8 कोटी त्यात घालतो, नाही म्हणे आम्ही प्रोव्हिजन केली आहे। तोही पूल फार महत्त्वाचा होता, पण त्यांच्या मृत्यूपूर्वी ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की हा जो मांडवी नदीवरचा पूल L&T बांधते आहे आमच्याकडे आर्थिक अडचण आहे। मी जरी एकदा तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही त्या पैसे पूर्ण खर्च करून बांधू NH-वरचा पूल, पण आता काही मला हे शक्य वाटत नाही आणि मला माझ्यासमोर हा पूल बांधून पूर्ण करायचा आहे। मी गोव्याच्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे आणि तुम्ही याच्यावर मार्ग काढा आणि मला पैसे द्या। पुन्हा त्याला 400-500 कोटी रुपये पूर्णाचं पुलाचं काम करायला मांडवी नदीवरच्या पुलाला गरज होती। मी अधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की रेकॉर्डप्रमाणे एकदा जर सरकारने जबाबदारी स्वीकारली तर पुन्हा तो रेकॉर्ड आता ते सगळे वर्षही संपले, आता ही लायबिलिटी कशी क्रिएट करता येईल आणि पैसे कसे देता येईल। पण मी सांगितलं की तुम्हाला जे लिहायचं आहे ते फाईलवर लिहा, मनोहरची तब्येत चांगली नाही आहे, हा पुलाचं काम लवकर करायचं आहे, गोवा सरकार काही करू शकत नाही। आणि मी त्यावेळी 400 कोटी रुपये दिले आणि त्या पुलाचं काम पूर्ण झालं आणि त्या कार्यक्रमाकरता मनोहर पर्रिकर स्वतः उपस्थित होते। सुदीन ढवळीकर, मनोहर पर्रिकर, आम्ही त्यावेळी सगळ्यांनी या पुलाचं भूमिपूजन करण्याच्या आधी या पुलाचं प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन जेव्हा झालं तेव्हा दिल्लीला माझ्यासमोर पण झालं आणि मी यांनाही पण बोलवलं होतं, त्यावेळी हा कुठून सुरू करावा हा प्रश्न होता। पण गोव्यामध्ये असणारी पर्यटकांची संख्या आणि दक्षिण आणि उत्तर गोव्याला जोडणारा हा मार्ग ही गोव्याची लाईफलाईन आहे आणि त्यामुळे मी कन्सल्टंटला असा सल्ला दिला की आपण विमानतळावरून वळल्यानंतरच तुम्ही आता या पुलाची सुरुवात करा आणि डायरेक्ट हा जवळपास पणजीच्या पुढे हॉस्पिटलच्या नंतर पुढे आणि पलीकडे जाईल, म्हणजे गोव्यातला ट्रॅफिक वरतून जाईल आणि पलीकडे मांडवी नदीवरचा पूल आहे त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही आणि खऱ्या अर्थाने गोव्याकरताही उत्तम लाईफलाईन होईल। याचं अतिशय उत्तम डिझाईन तयार झालं, केबल स्ट्रीट ब्रिजमध्ये अनेक उत्तम डिझाईन्स तयार झाले आणि मला आयुष्यात खूप पूल बांधायची संधी मिळाली। आजच्या कार्यक्रमामध्ये मनोहर पर्रिकर नाही आहेत याची आठवण मला विशेष रूपाने आली। मी ज्यावेळी 95 साली मंत्री होतो त्यावेळी प्रमोद महाजन यांनी मला भारतीय जनता पार्टीच्या गोव्याची जबाबदारी दिली होती, त्यावेळी श्रीपाद, मनोहर पर्रिकर, दिगंबर कामत, संजीव देसाई या चौघांना घेऊन मी नेहमी इथे बसायचो आणि त्यावेळी पार्टीचा विस्तार करण्याचा प्रयत्न वारंवार गोव्याला येत होतो, तेव्हापासून गोव्याशी माझे अतिशय जवळचे संबंध आहेत।